नमस्कार, मी संजय थोबडे. आज नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाचा निकाल आलेला आहे आणि त्यांनी सिद्धेश्वर शुगर फॅक्टरींना त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कामामुळे, ईसी न घेता कारखाना चालवल्यामुळे आणि प्रदूषण केल्यामुळं त्यांना 10.34 करोड रुपयाचं पेनल्टी, बँक गॅरंटी आणि जवळपास 10.68 करोड रुपीज हे पेनल्टी लावलेली आहे आणि त्यांनी ईसी क्लिअरन्स मिळाल्यानंतर ना 16.8 करोड रुपयाचे प्रदूषण जे केलेलं आहे ते भरून काढण्याकरता ते पैसे खर्च करायचे आहे आणि हे 10 पॉईंट जे पेनल्टी आहे हेही पैसे त्यांनी प्रदूषण झालेलं जे त्यांनी केलेलं आहे त्या बाबतीत त्याचं संवर्धन करण्याकरता, निसर्गाचं संवर्धन करण्याकरता खर्च करावायचे आहे. तरी यामुळं हे काढादी जे आमचं सगळे कामं कायदेशीर आहेत असं म्हणतात ते त्यांना शासनाने आणि एनजीटीने दिलेली पहिली मोठी चपराक आहे. अशा प्रकारच्या अनेक चपराके अजून बसणार आहेत काय, तरी त्यांनी स्वतःचं चारित्र्यवान म्हणण्याचं सोडून द्यावं आणि हा जो भुर्दंड त्यांच्या बेकायदेशीर वागण्यामुळं आमच्या फॅक्टरीला बसलेला आहे त्या शेतकरी बांधवाचं, सभासद शेतकऱ्यांचं नुकसान न होऊ देता ते स्वतःच्या खिशातून भरावेत म्हणजे तेच योग्य राहील, कारण त्यांच्याच बेकायदेशीर आणि मुजोर वागण्यामुळं हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळं मी कारखाना बचाव समितीला असं आव्हान करू इच्छितो की त्यांनी ही रक्कम काढाजी यांच्याकडून भरून घेऊन कारखानाचा बचाव करावा आणि सभासद शेतकऱ्यांना उपकृत करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करू इच्छितो. धन्यवाद. जनयोद्धा, जननायक, सर्व हारा वर्गाचा दीपस्तंभ कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या आत्मचरित्र पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, कष्टकऱ्यांची पंढरी, स्वातंत्र्य संग्रामातल्या अग्रदूतांचं केंद्र, कामगार चळवळीची अखंड परंपरा, बहुभाषिकांची कर्मभूमी असलेल्या सोलापूरचे सुपुत्र, ज्येष्ठ नेते, माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी हजारो बेघरांना हक्काचे घर मिळवून देणारे घरकुलांचे मुख्य प्रवर्तक, महाराष्ट्राच्या राजकारणातील एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ आझाद शत्रू व्यक्तिमत्व, कचरा वेचणाऱ्या माऊली असो वा विडी कामगार, यंत्रमाग कामगार, देवदासी असो वा ज्येष्ठ नागरिक किंवा संघटित असंघटित कामगार, या सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा एकच नेता कॉम्रेड आडम मास्तर हा जनमानस आपल्या अव्याहत परिश्रमातून निर्माण केलेले अन्यायाविरुद्ध बंड, प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करण्याची क्षमता असल्यानेच शोषित पीडितांचा शेवटचा आश्रयदाता ठरले. जनवादी आणि वर्गीय लढ्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. सर्वहारा वर्गासाठी जीवन जगत गेली 5 दशकांहून अधिक वर्षे चळवळीशी आपली नाळ घट्ट जोडलेले, न्याय हक्काची लढाई करणारे जननायक, जनयोद्धा, सर्व हारा वर्गाचा दीपस्तंभ कॉम्रेड नरसय्या नारायणराव आडम मास्तर यांच्या आत्मचरित्र पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 1 जून 2023 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता सोलापूर महानगरपालिका समोर असणाऱ्या नॉर्थकोट हायस्कूलच्या मैदानात संपन्न होत आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. धन्यवाद.